25 डिसेंबर 1927 महामानव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर विषमतावाद्यांनी मनुवाद्यांनी जी जातीची उतरंड बनवली त्या जातीच्या उतरंडीच्या नावाखाली इताला शूद्र गुलाम केला, इताला बहुजन गुलाम केला, इताली महिला गुलाम केली आणि या असणाऱ्या विषमतावाद्यांनी इतर राज्य करण्याचे काम केलं। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन करून या असणाऱ्या समग्र देशातल्या शेकडो वर्षापासून लागलेली कीड, जातीतेची कीड, विषमतेची कीड जाळून टाकली। त्याच अजेंड्यावरती महात्मा फुलेंनी सुद्धा काम केलं, मनुस्मृतीला नाकारलं। सावित्रीबाई फुलेंनी महिलांची शाळा काढून महिलांना शिक्षण देऊन या असणाऱ्या मनुच्या राज्यामध्ये यलगार पुकारला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या भाडव्यांनी शिवराज्याभिषेक हा नाकारला त्याचा बदला घेण्यासाठी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचं दहन केलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा झालेल्या अवमानाचा बदला घेतला। महात्मा फुलेंनी पेरलेल्या क्रांतीला एक अंतिम आयाम दिला। म्हणून आजचा दिवस महत्त्वाचा आहे। आज या देशातल्या समग्र महिला रोजा इथं असणाऱ्या वेगवेगळ्या मॉलमध्ये जाताना आपण पाहतो, रेस्टॉरंट मध्ये जाताना पाहतो, वेगवेगळ्या ठिकाणी काम करताना पाहतो, वेगवेगळ्या ठिकाणी इथं असणारे अपॉर्च्युनिटी घेताना पाहतो, त्यांना राष्ट्रपती होताना पाहतो, आमदार होताना पाहतो, खासदार होताना पाहतो, चंद्रावरती जाताना पाहतो। हे केवळ मुक्तपणे ज्या महिला वावरत आहेत त्याला एकमेव कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज केलेलं मनुस्मृतीचं दहन। आणि म्हणून आजचा दिवस क्रांतीचा दिवस, आजचा दिवस ऐतिहासिक दिवस, भारतीय स्त्रीला मुक्त करणारा हा दिवस, समग्र देशात जय जयकार करण्यासाठी आम्ही असणार ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून आज सुद्धा या मनुस्मृतीचं दहन करून संविधान जिंदाबादचा नारा दिलेला आहे। म्हणून या ठिकाणी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन याला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व 25 डिसेंबर 1927 या दिवसाला आहे, आजच्या दिवसाला आहे। मनुस्मृतीचं दहन मानवमुक्तीचा असणारा हा दिवस, म्हणून ज्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन या देशामध्ये साजरा केला जातो त्याच धर्तीवरती हा सुद्धा मनुस्मृती दहन दिन साजरा केला पाहिजे अशी असणारी आमची ठाम भूमिका आहे। म्हणून आम्ही महाराष्ट्रभर ही मनुस्मृतीचं दहन करून पुन्हा संविधान जिंदाबाद म्हणून या असणाऱ्या दिवसाचा जय जयकार करतोय। येणाऱ्या काळात मोठं प्रमाण उभा करून हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचं काम ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। आज ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंनी मनुस्मृतीचं संपून टाकली, गाडून टाकली, त्यानंतर गोळवळकरच्या माध्यमातून या देशात पुन्हा एकदा मनुस्मृतीने वर डोकं काढलं आणि या असणाऱ्या आरएसएसच्या माध्यमातून मनुस्मृतीचा अजेंडा राबवण्यात आला। आपल्याला वाटत असेल की मनुस्मृती संपली, जाळून टाकली, ती कायद्याने जाळलेली असेल, बाबासाहेबांनी जाळून टाकलेली आहे, तिचा नायनाट झालेला आहे हे मान्य जरी असलं तरी काही किड्यांच्या डोक्यामध्ये मुळियाद उठतं त्या तुम्ही या असणाऱ्या देशामध्ये पाहत असाल। ते कधी मोहन भागवतच्या डोक्यात उठतं, कधी हेगडे नावाच्या कुत्र्याच्या डोक्यात उठतं, तर दिल्लीला संविधान जाळणाऱ्या भाडव्यांच्या डोक्यात उठतं। इथं असणाऱ्या मनीषा वाल्मिकीवर ज्या उत्तर प्रदेशमध्ये हल्ला झाला त्या योगी आदित्यनाथच्या डोक्यामध्ये या असणारं मनुवाद उठतं। या असणाऱ्या सत्तेमध्ये बसलेले नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या डोक्यामध्ये मनुवादाचं मुळियाद उठतं। शेतकऱ्यांना गुलाम करण्याचं काम ते करतात, बहुजनांना गुलाम करण्याचं काम ते करतात, कामगारांना गुलाम करण्याचं काम ते करतात आणि पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंनी संपून टाकलेली, जाळून टाकलेली, गाडून टाकलेली मनुस्मृती जिवंत करण्याचं काम करतात। ते रोहित या मुलाची हत्या करतात, ते अरविंद बनसोडची हत्या करतात, ते आमच्या असणाऱ्या मुलींची हत्या करतात आणि हिता असणार कालच नांदेडमध्ये बिलोलीला आदिवासी मुलीवरती बलात्कार झाला, मुंबईला ट्रेनमध्ये मुलीवरती बलात्कार झाला, पुण्यामध्ये पोलिसाच्या मुलीवरती बलात्कार झाला,
मनीषा वाल्मिकीवरती सामूहिक बलात्कार करून जीप काढण्यात आली। आजचा दिवस महिलांच्या स्वातंत्र्याच्या मुक्तीचा दिवस जरी असला तरी या असणाऱ्या आधुनिक मनुंनी या असणाऱ्या केंद्रात बसलेल्या नरेंद्र मोदी अमित शाह उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची आरएसएसची सरकार आहे त्या त्या ठिकाणी मनुवाद जिवंत झालेला आहे, मनुस्मृती जिवंत झालेली आहे आणि मनुस्मृती आणि हा मनुवाद इथं असणाऱ्या आमच्या असणाऱ्या मुळावर उठलेला आहे, अनुसूचित जाती जमातीच्या मुळावर उठलेला आहे, आम्हाला संपवायला निघालेला आहे। म्हणून पुन्हा एकदा या देशामध्ये नव्या लढ्याची गरज आहे। हे जे काही आधुनिक मनू उभा राहिलेले आहेत नरेंद्र मोदीच्या माध्यमातून, अमित शहाच्या माध्यमातून, योगी आदित्यच्या माध्यमातून आणि या असणाऱ्या समग्र देशात महिला संपवायला निघालेले आहेत, बेटी बचाओचं बेटी मिटाव करायला निघालेले आहेत। त्यांच्या विरोधात या देशात जन उठाव झाल्याशिवाय आता पर्याय नाही। या असणाऱ्या उत्तर प्रदेशच्या आमदाराने मुलीवरती बलात्कार केला, तिने न्याय मागितला म्हणून पुन्हा तिला चिरडून टाकलं, ट्रक खाली घालून तिला मारून टाकलं, तरी सुद्धा इथल्या असणाऱ्या व्यवस्थेने त्या असणाऱ्या उन्हाव हत्याकांडाला वाचा फोडली नाही, न्याय दिला नाही। या असणाऱ्या जम्मू काश्मीर मध्ये 7 वर्षाच्या आशिपावरती बलात्कार करून मंदिरामध्ये पुजारीने तिचा असणारी हत्या केली, मंदिरात बलात्कार केला। म्हणून या देशात मनुवाद जिवंत आहे, मनुस्मृती जिवंत आहे आणि हा मनुवाद ही मनुस्मृती जी पुन्हा एकदा वर डोकं काढायचा प्रयत्न करती तिचा नायनाट करण्यासाठी ऑल इंडिया पॅंथर सेना काम करत आहे आणि हे असणारे मनुस्मृतीचा अंत केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही मनुस्मृतीचं दहन करून संविधानाचं राज्य आणलं आणि संविधानाच्या माध्यमातून आज प्रत्येक माणूस स्वातंत्र्य झालाय, मानवतावादी झालाय, लोकशाहीवादी झालाय आणि हा माणूस त्याच्या असणाऱ्या पायावरती उभा राहून या देशामध्ये मानवतेचं जीवन जगतोय। परंतु इथं असणाऱ्या आरएसएसला, मनुवादी आरएसएसला हे खपत नाही म्हणून ते या असणाऱ्या माणसाला गुलाम करायला निघालेले आहेत, शेतकऱ्याला गुलाम करायला निघालेले आहेत। यांची नोटबंदी म्हणजे मनुवाद, मनुस्मृती, यांची असणारा रोहित या मुलाची हत्या म्हणजे मनुवाद, मनुस्मृती आणि आज या देशात दिल्लीत बसलेला शेतकरी, कामगार, बहुजन यांना रोखण्याचं काम म्हणजे मनुस्मृती आणि ही असणारी उभा राहिलेली मनुस्मृती पुन्हा एकदा गाळण्याचं काम आपल्याला नव्यानं करावं लागेल असं असणारं आव्हान या देशातल्या आंबेडकरवादी, संविधानवादी, लोकशाहीवादी, मानवतावादी वर्गाला आम्ही करतो। आणि या असणाऱ्या आजच्या दिवसाला भारतीय महिलांना हा असणारा माणूस नव्याने जन्म घेऊन उठलेला आजच्या दिवसाच्या महत्वामुळे या असणाऱ्या समग्र महिलांना आणि या असणाऱ्या अस्पृश्य वर्गाला जे नवा जन्म मिळाला त्यांना आज मनुस्मृती दहन दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि हा लढा तीव्र करण्याचं मी आवाहन करतो। हाच असणारा आपल्याला आपण पाठीमागे बघितलं असेल की संविधानाला वेळोवेळी धोका निर्माण होतोय, संविधान संपवण्याचा खेळ सुरू होतोय आणि इथं असणारं पुन्हा मनुवाद आणण्याचा प्रयत्न केला जातोय। संविधानाला वाचवायचं असेल तर ही उभा राहिलेली केंद्रातली सत्ता जी मनुवादाचा अजेंडा घेऊन गेलेली आहे ती उद्ध्वस्त केल्याशिवाय आज आपल्या पुढे पर्याय नाही आणि ती उद्ध्वस्त करायची असेल तर लोकशाहीच्या माध्यमातून आपण प्रयत्न करतो। परंतु तिथंही आधुनिक यंत्राच्या माध्यमातून ईव्हीएम सुद्धा मनुवादच आहे, ईव्हीएम सुद्धा मनूची भूमिका निभावत आहे आणि यंत्रातलं हे आधुनिक मनू जे ईव्हीएम आहे याच्या माध्यमातून हे मनुवादी सत्तेत जातात आणि आज समग्र माणूस गुलाम करण्याचा प्रयत्न करतात। म्हणून आज आपण यलगार पुकारला पाहिजे की मनुस्मृतीची या दहनच्या दिनानिमित्त की ही असणारी ईव्हीएम मशीन सुद्धा येणाऱ्या काळात आम्ही फोडून टाकू आणि होत असलेल्या निवडणुकीवरती ईव्हीएम जर तुम्ही आणाल तर ते ईव्हीएम आम्ही जाळून टाकू, ईव्हीएमचे गोडाऊन तुम्ही उभा केले तर ते उद्ध्वस्त करू, आमच्या लोकशाहीला कैद करण्याचं काम आधुनिक यंत्राच्या माध्यमातून करू नका, आधुनिक मनूच्या माध्यमातून या यंत्राच्या माध्यमातून सत्ता मिळवायचं काम करू नका, आमची लोकशाही जिवंत ठेवण्याचा यलगार आज आपल्याला करायचा आहे आणि बॅलेट पेपरवरची लोकशाही आणायची जी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मोठ्या संघर्षातून मिळून दिली ती बॅलेट पेपरची लोकशाही आणण्याचा यलगार आजच्या दिवशी पुकारतोय आणि सत्ता उभा राहिलेली उद्ध्वस्त करण्याचा अजेंडा घेऊन आम्ही असणाऱ्या महाराष्ट्रात आणि या देशात शेतकऱ्यांच्या माध्यमातून, बहुजनांच्या माध्यमातून, कामगारांच्या माध्यमातून, महिलांच्या माध्यमातून ही व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा आजच्या दिवशी यलगार पुकारतोय।
असं असणार आवाहन करतो आणि समग्र मानवतावादी संविधानवादी जनतेला आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो। जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा जय हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो।